नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी, डॉक्टर पराते आय क्लिनिक तर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक अशा 7 पदार्थांविषयी, ज्यांचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात केला पाहिजे. इन जनरल सर्वांनाच हे जाणून घेण्याची एक उत्सुकता असते की आमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी आम्ही कोणता आहार घेतला पाहिजे, किंवा लहान मुलांना दृष्टी सुधारण्यासाठी काय खायला दिलं पाहिजे. सध्या आपण पाहतोय की लहान मुलांमध्ये फार कमी वयातच चष्मा लागण्याचं प्रमाण फार वाढत चाललंय. आहारामुळे हे टाळता येऊ शकतं का आणि हा आहार कोणत्या स्वरूपात असला पाहिजे यासंबंधी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओ मार्फत केला आहे. चला तर मग पाहूया असे 7 पदार्थ ज्याच्यामुळे तुमचे डोळे हेल्दी बनू शकतील. विटॅमिन ए डोळ्यांसाठी आवश्यक आहे हे आता जवळपास सर्वांनाच माहीत झालंय, पण त्याचबरोबर विटॅमिन ई, विटॅमिन सी, ल्युटीन, झियाझॅन्थिन, झिंक, ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे न्यूट्रिएंट्स देखील डोळ्यांसाठी तितकेच आवश्यक आहे. तर हे न्यूट्रिएंट्स मिळण्याचे सोर्सेस कोणते, तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर येतं गाजर. गाजरात विटॅमिन ए सोबतच ल्युटीन नावाचा अँटीऑक्सिडेंट, विटॅमिन सी, विटॅमिन ई हे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. याशिवाय फायबर आणि पोटॅशियमही गाजरामध्ये आढळतं. विटॅमिन ए लाच मेडिकल टर्म्समध्ये रेटिनॉल असंही म्हणतात. हे विटॅमिन ए आपल्या डोळ्याचा जो मागचा पडदा असतो ज्याला रेटिना म्हणतात, त्याच्या फोटो रिसेप्टर नावाच्या लेअरची कार्यक्षमता वाढवतं, ज्यामुळे आपण अंधारातही सहजपणे पाहू शकतो. विटॅमिन ए ची जर शरीरामध्ये कमतरता झाली तर आपण अंधारामध्ये नीट पाहू शकत नाही, यालाच रातांधळेपणा असे म्हणतात. आहारामध्ये गाजराचा समावेश तुम्ही सॅलेडच्या स्वरूपामध्ये करू शकता, किंवा लहान मुलांना देत असाल तर तो सूप किंवा ज्यूसच्या माध्यमाने देऊ शकता. पालक यात ल्युटीन आणि झियाझॅन्थिन हे न्यूट्रिएंट्स प्रामुख्याने आढळतात. या न्यूट्रिएंट्समुळे एज रिलेटेड मॅक्युलर डीजनरेशन ARMD म्हणजेच वयोमानानुसार डोळ्याच्या मागच्या पडद्यावर जे बदल होतात त्यापासून प्रोटेक्शन होते. याबरोबरच या न्यूट्रिएंट्समुळे SPF म्हणजे सन प्रोटेक्टिव्ह फॅक्टरही वाढतं, ज्यामुळे सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक किरणांपासून आपल्या डोळ्यांची सुरक्षा होते. सायट्रस फ्रुट्स म्हणजेच सायट्रिक ऍसिड ज्या फळांमध्ये आहे अशी सर्वच फळं ही डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत. या फळांमध्ये प्रामुख्याने मोसंबी, लिंबू, संत्री, आवळा या फळांचा समावेश होतो. या फळांमध्ये विटॅमिन सी हे अधिक मात्रेमध्ये असतं. हे विटॅमिन सी हे डोळ्यातील सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर काम करतं. संशोधनामध्ये असंही आढळून आलंय की विटॅमिन सी मुळे कॅटरॅक्ट होण्याची रिस्क ही कमी होते. डेअरी प्रोडक्ट्स आहारात नियमितपणे दूध किंवा दुधाचे पदार्थ जसे तूप, चीज, पनीर इत्यादींचा समावेश केल्यास तुमच्या डोळ्यांचं आरोग्य सुधारू शकते. मासे मासे खाल्ल्याने त्यामध्ये असणाऱ्या ओमेगा 3 फॅटी ऍसिडची डोळ्यातील प्रेशर नॉर्मल ठेवण्यास मदत होते. ज्या लोकांना ड्राय आईज म्हणजे डोळ्यांमध्ये कोरडेपणा जाणवतो त्यांच्यासाठी मासे खाणे हे फायदेशीर आहे. ज्या लोकांना मासे खाणे आवडत नसेल त्यांच्यासाठी ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे कॅप्सूल फॉर्ममध्येही उपलब्ध आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या आय स्पेशलिस्टना कन्सल्ट करू शकता. अंडी एग्समध्ये विटॅमिन ए, झियाझॅन्थिन, ल्युटीन, झिंक हे न्यूट्रिएंट्स प्रामुख्याने आढळतात. यामध्ये असणाऱ्या विटॅमिन एमुळे आपल्या डोळ्यातील बुबुळाची पारदर्शकता उत्तम राखण्यास मदत होते. सोबतच वयोमानानुसार येणारं दृष्टिमांद्य आणि मोतीबिंदू यावरही अंडी हितकारक आहे. बदाम विटॅमिन ई चा रिचेस्ट सोर्स आहे. बदाम हे विटॅमिन ई हे डोळ्यातील पेशींना बळकटी देण्याचं काम करतं. याशिवाय बदाममध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिडचं प्रमाणही आढळतं, त्यामुळे कॅटरॅक्ट, ग्लॉकोमा आणि ARMD या कंडिशनमध्ये बदाम खाणं हे फायदेशीर आहे. या बेसिक 7 गोष्टींचा आहारात नक्की समावेश करा आणि आपल्या डोळ्यांची काळजी घ्या. या व्यतिरिक्तही असे अनेक पदार्थ आहेत जे तुमच्या डोळ्यांसाठी हितकर असतात, त्यांची लिस्ट तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकताय. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.